सांगलीमधल्या बिरनाळे कॉलेजमधील सचिन लोकापुरे या प्राध्यापकांनी मेडिकल सूक्ष्मदर्शक या क्षेत्रामध्ये 240 पेटंट मिळवलेत आणि त्यामुळे त्यांची पेटंट मॅन अशी ओळख बनलेली आहे. या प्राध्यापकांना आणखी एक प्रयोग करत मल्टिपल कंडेन्सर तयार केलेला आहे. संशोधन क्षेत्र किंवा विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये या मल्टिपल कंडेन्सरची कशी मदत होऊ शकणार आहे, नेमका कसा असेल हा मल्टिपल कंडेन्सर, त्याचा फायदा काय असेल, पाहूयात या रिपोर्टमधून. सध्या प्राध्यापक सचिन लोकापुरे आपल्यासोबत आहेत. सर, हे नेमकं डिस्क्राईब करा, हे बनवताना काय अडचणी आली आणि यामध्ये कशा रिॲक्शन आता घेता येतील? हे कंडेन्सर आम्ही बनवताना पहिल्यांदा आम्ही हा विचार केला की मार्केटमध्ये जो कंडेन्सर आहे तो त्याचा डिझाईन काय, जो सिम्पल डिझाईन आहे त्याच्यामध्ये फक्त इनलेट आणि आउटलेट आणि सिंगल रिॲक्शनसाठी तो कंडेन्सर यूज केला जातो. आम्ही तो कंडेन्सर मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून एका व्यक्तीला, एका रिसर्चरला जेव्हा रिॲक्शन लावतो त्यावेळेस तो मल्टिपल पद्धतीने कशा पद्धतीने त्याला लावता येईल आणि ते रिॲक्शन होईल याचा आम्ही पहिल्यांदा विचार केला. त्यासाठी आम्ही ह्याचा एक ड्रॉईंग्स तयार केला जो मल्टिपल कंडेन्सर बनवण्यासाठी. ड्रॉईंग्स केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला ड्रॉबॅक्स हे जाणवलं की जो हा आम्ही बनवलं, हा मॉडेल बनवलं, ह्या मॉडेलमध्ये आम्हाला जाणवलं की याच्यामध्ये एकाच वेळेस जर एक रिॲक्शन लावली तर ती रिॲक्शन्स कम्प्लीट होताना जो काही सॉल्वंट्स आहे तो सॉल्वंट एकाच जागी फक्त कॉन्सन्ट्रेट होतो. त्यासाठी तो मॉडिफाय करून आम्ही सेकंडली डिफरन्शियल पद्धतीनं तो बनवला. याच्यामध्ये काय केलं की एका कंडेन्सरमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 ट्यूब्स टाकले सेपरेट, प्रत्येकाला सेपरेशन दिलं आणि त्या 5 ट्यूबला कॉमन वॉटर कूलिंग सिस्टीम ठेवलं. ओके, मग आता काय होईल की एक्झाम्पल याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह 1, एखादा रिॲक्शन डेरिव्हेटिव्ह 1, डेरिव्हेटिव्ह 2, डेरिव्हेटिव्ह 3, डेरिव्हेटिव्ह 4 आणि डेरिव्हेटिव्ह 5 असे 5 वेगवेगळ्या पद्धतीचे रिॲक्शन्स, वेगवेगळ्या केमिकल ग्रेडचे, केमिकल टेम्परेचरचे किंवा केमिकल रिॲक्टिव्हिटीचे एकाच वेळेस आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो या कंडेन्सरमध्ये. त्यामुळं ह्याचा जो वापर आहे हा ब्रॉड होऊ शकतो. या टाईपचे कंडेन्सर आहेत, डिफरन्शियल कंडेन्सर, त्याचा जर वापर केला तर तुम्ही एकाच वेळेस सगळे रिॲक्शन्स लावून एकाच टायमामध्ये तुम्ही कम्प्लीट करू शकता. त्यामुळे रिसर्चरला किंवा स्टुडंट्सना त्यांच्या काही प्रॅक्टिकल्स एक्झाम्समध्ये रिॲक्शन्स लावायचे असतील तर ते एकाच वेळेस लावू शक 5 रिॲक्शन्स लावू शकतात. आत्तापर्यंत मी 240 पेटंट रजिस्टर केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये हा पण पेटंट आला तर त्याच्यामध्ये आम्ही डिजिटल ॲडॅप्टर फॉर मायक्रोस्कोप, डिजिटल मायक्रोस्कोप, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी आणि डार्कफील्ड मायक्रोस्कोपी, इन्व्हर्टेड फेस कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी, त्याचे सॉफ्टवेअर्स, अशा सगळ्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळे डिझाईन्स बनवून त्याचे मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचे पेटंट्स मिळवले. काही सॉफ्टवेअरसाठी कॉपीराइटसुद्धा मी मिळवले. तर अशा पद्धतीनं या वैद्यकीय किंवा रसायनशास्त्र डिपार्टमेंटमध्ये हा एक अनोखा प्रयोग प्राध्यापक सचिन लोकापुर यांनी करून त्याला पेटंट देखील मिळवून दिला आहे. कॅमेरापर्सन सुजितसोबत कुलदीप माने, एबीपी माझा संघ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.